मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र। शेतकरी कामगार पक्षाची निर्विवाद सत्ता असलेल्या अलिबाग शहराच्या विकासासाठी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तब्बल 9.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। अलिबाग समुद्र किनाऱ्यावर लादी बसवण्यासाठी 30 लाख रुपये तर पोलीस अधीक्षक कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालय ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत म्हणजे हिराकोट तलावाच्या सभोवती रस्ता काँक्रिटीकरण आणि RCC गटार बांधकाम करण्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता काँक्रिटीकरण आणि RCC गटार बांधकाम करण्यासाठी 1 कोटी तर रायगड बाजारपासून डम्पिंग ग्राउंडपर्यंत नाल्याचे बांधकाम करण्यासाठी 70 लाख रुपये, सिद्धार्थनगर आणि शास्त्री नगरपर्यंत मुख्य नाल्याचे बांधकाम करण्यासाठी 90 लाखांची तरतूद केली आहे। क्रीडा संकुलामध्ये जिम वातानुकूलित करणे आणि व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी 70 लाखांची तरतूद, उर्दू शाळेच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी 1 कोटींची तरतूद, मराठी शाळा क्रमांक 1 ची दुरुस्ती करण्यासाठी 30 लाखांची तरतूद, रामनाथ येथील स्मशानभूमीच्या शेडचे RCC बांधकाम करण्यासाठी 40 लाखांची तरतूद केली आहे। नगर परिषदेकरिता नवीन अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी 2 कोटी, घनकचरा प्रक्रिया मशीन खरेदीसाठी 20 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। अलिबाग नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे, अशा वेळी दळवी यांनी शहराच्या विकासासाठी भरीव तरतूद करून आपला इरादा स्पष्ट केला आहे। आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता।